Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. दादाने जो आता जे ही समस्या दूर केली याच्यामुळे खूप चांगला फरक आहे. सगळे रहिवासी आम्ही लाईट बघून खूप खुश झालोय. दादा नागरिकांनी एम के मडवी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे मानले आभार. मडवी साहेबांचा धन्यवाद. के मडवी दादाने 2-3 महिन्यातच या सगळ्या सुविधा आम्हाला दिल्या. एलईडी लाईटची सुविधा निर्माण झाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर. जय जवान अपार्टमेंट आणि पोलीस मित्र अपार्टमेंट मध्ये स्थानिक माजी नगरसेवक एम के मडवी, माजी नगरसेविका विनया मडवी, माजी नगरसेवक करण मडवी, समाजसेविका तेजश्री मडवी यांच्या अथक प्रयत्नाने व नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विद्युत खांब व एलईडी लाईटचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी जय जवान अपार्टमेंट आणि पोलीस मित्र अपार्टमेंट मधील नागरिक तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एम के मडवी आणि त्यांची फॅमिली नेहमी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा विचार करत असतात आणि जनतेची कामेही जलद गतीने करून देतात. अगदी अशाच प्रकारे जय जवान अपार्टमेंट आणि पोलीस मित्र अपार्टमेंट मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्याकडे नवीन विद्युत खांब आणि एलईडी लाईटची मागणी केली. आता संपूर्ण नवी मुंबईमध्ये हे काम चालू होणार असल्याचे माजी नगरसेवक एम के मडवी यांनी सांगितले. जय जवान अपार्टमेंट आणि पोलीस मित्रमंडळ ह्या दोन्ही अपार्टमेंटमध्ये या ठिकाणी आज एलईडी लाईटचं उद्घाटन केलं गेलं. त्याचं कारण असं आहे की शिडको काळातल्या ह्या सगळ्या बैठ्या झाल्या आहेत आणि शिडको काळातल्या सगळ्या लाईट्स होत्या, खांबी शिडको काळातल्या सगळ्या होत्या आणि मग त्या एवढ्या जीर्ण झाल्या होत्या की कोणत्याही टायमाला एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस होते. हा सगळा विचार करून आम्ही सर्व आदरणीय पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय ठाणे लोकसभेचे खासदार राजनजी विचारे साहेब, आम्ही सगळ्या नगरसेवकांनी त्यांच्याकडे मागणी केली की शिडको काळातल्या सगळ्या ह्या लाईट्स आहेत आणि गोरगरीब जनता त्या ठिकाणी राहत आहेत, तर या ठिकाणी नवीन खांबे आणि नवीन लाईट बसायला पाहिजे. त्याच्यासाठी आयुक्तांकडे आम्ही त्यांना घेऊन पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी हे काम काढलं गेलं आणि देवाच्या कृपेनं पुऱ्या नवी मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी नवे खांबे टाकून नवीन एलईडी लाईट टाकायचं काम सुरू होणार आहे. पण आम्ही त्या ठिकाणी थोडंसं अलर्ट राहिल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट केल्याच्यानंतर आमच्या 3 बैठ्या चालीमध्ये अष्टदर्शन, जय जवान आणि पोलीस मित्रमंडळ ह्या 3 सोसायट्यांमध्ये लाईट त्या ठिकाणी एलईडीच्या लाईट टाकल्या गेल्या आणि त्या चालू केल्या गेल्या. आता ह्यामुळे आपण समोर आहात त्या ठिकाणी आमचे मीडिया पत्रकार बंधू या ठिकाणी आहे. तुम्ही त्या एलईडी लाईटचा तर उजेड पाडलायत. जे लोकांना जर बाहेर बसायचं असेल किंवा यायचं असेल तर त्या टाईमला प्रत्येकाच्या घरासमोर एक बल्ब लावला जात होता आणि मग त्याचा इलेक्ट्रिकचा बिल पण त्यांना येत होता. आता ह्या लाईट सुरू झाल्यामुळे, एलईडी लाईट सुरू झाल्या आपण पाहिलं, त्याच्यात आपण हे पण घेतलं असेल, कॅच केलं असेल, आता कोणत्याही घरातल्या लोकांना एका चालीमध्ये दोन्ही बाजूच्या चालीमध्ये 10-10 रूम म्हणजे त्या 20 रूमला आता त्यांच्या घराच्या बाहेर लाईट लावायची आवश्यकता लागणार नाही. आणि मला सार्थ अभिमान आहे की ज्या जनतेने मडवी परिवारावर, एम के मडवी परिवारावर आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिला आणि काम करण्याची संधी दिली, त्यामुळे त्यांच्या आशीर्वादानं आम्ही हे काम करू शकलो, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आज या लाईट सुरू झाल्यामुळे जो या बैठ्याचालीच्या नागरिकांना, तरुणांना आणि महिला भगिनींना जो आनंद झाला आहे हाच आमच्या आयुष्यातली कमाई आहे. असाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी राहण्यासाठी आई जगदंबा एकवीर आई त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि असंच चांगलं काम करण्यासाठी आई जगदंबा, आई एकवीरा माता आम्हालाही शक्ती देऊ आणि जनतेची
सेवा करण्यासाठी शक्ती देव अशी देवाकडे प्रार्थना करतो. लाईटीची सुविधा नसल्यामुळे चोरीचे प्रमाण तर वाढलेच, पण अंधार असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना देखील करावा लागत होता. मात्र एम के मडवी यांच्या अथक प्रयत्नांमुळे एलईडी सुविधा निर्माण झाल्यामुळे जय जवान अपार्टमेंट आणि पोलीस मित्र अपार्टमेंट मधील नागरिकांनी एम के मडवी आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचे आभार मानले. काय चांगले काय बोलणार, चांगलं झालं ना. चोरी होतात, होत नाहीत, आता होणार नाही. पहिले लाईट नव्हते म्हणून ते व्हायचे चोऱ्या. आता लाईट लावली बरं वाटते, जरा छान वाटते, मग जास्त भीती नाही वाटत. लाईट सगळीकडेच उजेड पडले आहे. रात्री फिरायला भेटतो, रात्री किती वाजता आलं तरी काही वाटत नाही. 12-1 वाजता लाईट असतात ना, म्हणून बरं वाटतं. मडवी साहेबांचं धन्यवाद. समस्या म्हणजे आता ज्या अगोदरच्या लाईट आता तुम्ही आता बघू शकता, त्याची लाईट किती प्रकाश पडतोय ते, आणि ते मध्यंतरी गायब व्हायचे. आणि आता इथे आमच्या इथे पण 2-3 चोऱ्या झाल्या, त्याच्यामध्ये ते पोलीस मित्र मंडळमध्ये पण तिथे तसेच लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांच्याकडे CCTV असून पण त्यांचे चेहरे पोलिसांना ओळखता आले नाही. मग ही समस्या त्यांना सांगितल्यानंतर मग दादाने एक दोन म्हणजे एम के मडवी दादाने 2-3 महिन्यातच ह्या सगळ्या सुविधा आम्हाला दिल्या. आणि आता थोडंसं त्या हिशोबाने फरक पडला, म्हणजे नागरिक पण सेफ झालेत आणि जे काही चोऱ्या होणार होत्या त्या आता अवॉइड व्हायचे चान्सेस जास्त आहे. आमच्याकडं बऱ्याच चोऱ्यांचे प्रॉब्लेम झाले, ती समस्या आम्ही दादांकडे सांगितली. पोलीस स्टेशनला पण दादांनी आम्हाला नेलं तिकडं आणि सांगितलं असा असा प्रॉब्लेम होतोय. तर पोलीसवाल्यांनी आम्हाला सांगितलं का बा तुमचे जे लाईट आहेत ते लाईटमुळे आम्हाला काही तुमचे जे चोऱ्या झालेले आहेत त्यांचे काही फेसिंग आम्हाला काही बरोबर घेता येत नाही, तुम्ही लाईटासाठी काहीतरी सोय करा. तर मग आम्ही हा प्रश्न दादांपुढं मांडला का दादा जरा लाईटांचा प्रॉब्लेम असेल. ही शिडकोच्या काळातली जुनी लाईट आहे, जवळजवळ कमीत कमी 40 वर्षापूर्वीची, तिची काही लाईटच पडत नव्हती आणि जी पडायची ती फार मेणबत्त्यासारखी, तिथल्या जागेवरच 2 खोल्यापुरत्या झाली, त्याच्यामुळे चोऱ्याचं प्रमाण वाढलं होतं. पण दादाने जो आता ते ही समस्या दूर केली याच्यामुळे खूप चांगला फरक, आणि सगळे रहिवासी आम्ही लाईट बघून खूप खुश झालो आहे दादा. आमच्या इथं रात्रीच्या वेळेस CCTV आम्ही बसवले होते. रात्रीच्या वेळेस चोऱ्या वगैरे व्हायच्या आमच्याकडे खूप प्रकारामध्ये, मग त्याच्यामध्ये आम्हाला अंधार वगैरे बराच पडायचा. मग तिथे CCTV फुटेजमध्ये क्लिअर काही यायचं नाही फुटेजमध्ये. मग त्याच्यामुळे आम्ही दादांकडे निवेदन दिलं होतं, माननीय नगरसेवक एम के मडवी दादांकडे. मग त्यांनी आमच्यासाठी ते तेवढं पालिकेमध्ये पुढाकार घेऊन आमचं काम पूर्ण करून दिलं, त्याबद्दल दादांचे धन्यवाद. आमचा आज लाईटाचा उजेड वगैरे एकदम व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे CCTV फुटेज वगैरे एकदम क्लिअर येतील. एम के मडवी यांच्या प्रयत्नांमुळे LED लाईटची सुविधा निर्माण झाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश रेनोसेसह पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.